गया। पुणे येथील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी सासवडमध्ये दाखल झाला। पुणे ते सासवड दरम्यानच्या प्रवासात मध्ये दिवेघाट असल्याने हा टप्पा अवघड मानला जातो। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकऱ्यांनी दिवेघाट सहज पार करत सासवडमध्ये विसावा घेतला। बुधवार 14 जून आणि आज गुरुवार 15 जून असे 2 दिवस ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी आहे। सासवडकरांनी पालखी सोहळ्याचं उत्साहात स्वागत केलं। सासवडकरांनी दिवेघाट सर करून आलेल्या वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मालिश केली, तसेच वारकऱ्यांच्या भोजनाची, मुक्कामाची, आरोग्य तपासणीची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली। आज सासवडमध्ये संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। दिवसभर वारकऱ्यांची लगबग दिसून येत होती, तर काही वारकरी हे आपल्या पालांमध्ये आराम करत होते। दरम्यान पालखी दर्शनासाठी सासवडकरांनी मोठी गर्दी केली होती। सायंकाळी ठिकठिकाणी भजन हरिपाठ सुरू होतं। आजचा मुक्काम झाल्यानंतर उद्या सकाळी माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे। कान्या रे कान्या रे कान्या रे जग जेठी कान्या रे कान्या रे जग जेठी कान्या रे कान्या रे कान्या रे जग जेठी। वारीच्या या सोहळ्यात या वर्षीही लाखो वारकरी सहभागी झालेत। दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आळंदी ते पंढरपूर हा संपूर्ण पायी वारी सोहळा डिजिटल प्रभातवर पाहता येणार आहे। वारीचे अंतरंग उलगडून सांगणारी वारी अंतरंग ही व्हिडिओ मालिका देखील वारीच्या कालावधीमध्ये डिजिटल प्रभातवर प्रसारित करण्यात येणार आहे। वारीचे लाईव्ह अपडेट्स, बातम्या, रील्स आणि क्षणचित्रे पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा। वारीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात। हो थांबा माऊली माऊली मागे माऊली मागे माऊली मागे।